आता बघूया लोकसभेच्या धुळ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईत प्राचीन वृक्षांची तोड, आमचं सरकार आल्यावर कारवाई करणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा. तर त्यांची सत्ता येणार म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात फिरणं, शिंदेचा पलटवार. मवियाचे उमेदवार शाहू महाराजांना गोकुळचे संचालक चेतन नरकेंचा पाठिंबा, कोल्हापुरात मेळावा घेत हजारो समर्थकांसह पाठिंबा जाहीर. मेळाव्याला सतेज पाटील, पी एन पाटीलही उपस्थित. चंद्रकांत खैरे 5 वेळा नमाज पठण करा सांगतात, हा माणूस वेडाफार नाही झाला ना? चंद्रकांत खैरेंची चित्रफीत दाखवत संजय शिरसाट यांची टीका. बारामतीनंतर शिरूरमध्येही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट वाद्याचा तुतारी असा उल्लेख. अमोल कोल्हेंची आता चिंता वाढणार. वंचितचे संतोष अंबुलगे मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभा लढवणार, वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्याविरोधात वंचितचा उमेदवार जाहीर. डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकरांसह मोठे पदाधिकारी शिंदे गटात. ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. प्रचारादरम्यान निलेश लंकेंची पोलिसांना धमकी, पीआयला निरोप द्या, तुमचा बाप येतोय, निलेश लंकेंचं वक्तव्य. तर पोलिसांची चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याची लंकेंची प्रतिक्रिया. कोट्यवधींची माया जमवणाऱ्या शिरूरच्या अभिनेत्याला शेतात काम करताना पाहिलंय का? मिटकरींचा ट्विट करत अमोल कोल्हेन बनिशाणा. तर कांदा उत्पादक संकटात असताना दिल्ली झोपा काढल्या का? मिटकरींचा सवाल. प्रतापराव जाधवांच्या पराभवासाठी माजी मंत्र्यांनी 9 लाखांची पैज लावली, पैज हरल्यास माजी मंत्री सुबोध सावजींना 3.25 लाख द्यावे लागणार. प्रतापराव जाधव बुलढाण्यातून शिंदे गटाचे उमेदवार.